परदेशात बसून ते हे जे बोलत आहेत विधानसभेचे अध्यक्ष हे घटनाबाह्य आहे. त्यांच्यापुढे जो खटला न्यायासाठी येणार आहे त्या संदर्भात ते अशा प्रकारे मुलाखती देत आहेत, मी सर्वे सर्व आहे, मी निर्णय घेईन, याचा परिणाम त्या खटल्यावर होऊ शकतो हे दबावाचं राजकारण. आपण आधी मुंबईत या, आपण खुर्चीवर बसा आणि मग आमची जी काय भूमिका आहे ती समजून घ्या. मला माहिती आहे पक्षांतराविषयी त्यांना तिरस्कार नाही, कारण त्यांनी अनेक पक्षांतरं केली आहे. त्यांना लोकशाहीची चाळ आहे का, त्यांना एखाद्या पक्षाच्या निष्ठा आहेत का, मी तसं मानत नाही, कारण त्यांनी अनेक पक्ष बदललेले. अशा वेळेला त्यांच्याकडून ही जी का भूमिका येते त्याचं मला आश्चर्य वाटत नाही. पण ते एक सुशिक्षित कायदा शिकलेले सद्गृहस्थ आहेत, त्यांना कायदा चांगला कळतो. ते शिवसेनेचे वकील होते हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात, हे सगळ्यांना माहिती आहे. ते आमचे वकील होते सुप्रीम कोर्टामध्ये, त्यांना शिवसेना काय आहे माहिती आहे. त्याच्या आता आम्हाला कशाला तोंड उघडायला लावतं नाही. आता आता कोण काय म्हणाल त्याच्यावरती मला काय बोलायचं नाही आहे. मी आपल्याला कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्या संदर्भातली माहिती दिली आहेत. मला माझे अधिकार माहिती आहेत आणि माझे अधिकार कसे बजावायचे ह्याची पण मला पूर्ण माहिती आहे. नाही, मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सभागृहाच्या बाहेर केलेल्या भाष्यावरती मी काय टिप्पणी करत नाही आणि करायची गरज नाही. त्यामुळे कोणी 15 दिवसाची मागणी केली, कोणी 20 दिवसाची मागणी केली, कोणी 2 महिन्याची मागणी केली, याकडे मी काही लक्ष देत नाही. मी जे कायद्यात तरतुदी आहेत, कायद्यात जे प्राविधान आहेत त्याच्या अनुषंगानेच निर्णय घेणार. कोणाच्या मना इच्छेविरुद्ध, कोणाच्या मनासारखं व्हावं म्हणून काय मी निर्णय घेणार नाही. त्यामुळे ज्यांना वाटत असेल 15 दिवसात व्हावा, जर का प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण झाली तर 15 दिवसात घेऊ. प्रक्रिया जर निर्णय घेण्यासाठी जर जास्त वेळ लागणार असेल तर जास्त वेळ घेऊ. तुमच्यावर जर का वेळ काढूपणाचा आरोप झाला तर ते म्हणता लवकर घ्या. आरोप रोज होत असतात, आरोपांना घाबरून काही मी निर्णय घेत नाही.